केडगावच्या सुवर्णनगर येथील श्री बाणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीला महारुद्र अभिषेकाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानतर्फे आयोजित सप्ताहानिमित्त भव्य दिंडी प्रदक्षिणा आणि मिरवणूक काढण्यात आली. केडगावमधील सुवर्णनगर परिसरातील श्री बाणेश्वर प्रतिष्ठानतर्फे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात महाशिवरात्रीला महारुद्र अभिषेक करण्यात आला. यानंतर दुपारी केडगाव परिसरातून भव्य ग्रंथदिंडी प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. शाहूनगर बस स्टॉप समोर दिंडीतील महिलांनी रिंगण सोहळा करून हरिनामाचा गजर केला. टाळ मृदुंगाचा गजर, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या महिला, विठूनामाच्या जयघोषात तल्लीन झालेले भाविक अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात हा आध्यात्मिक सोहळा पार पडला. यावेळी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, नगरसेविका सविता कराळे, अशोक कराळे, डॉक्टर सचिन धस, रवींद्र खोलम, रवींद्र पांडे, रवींद्र गावडे, राजू हरबा, अतुल गंगाळे, सुहास धामणे, अतुल ढवळे, अनिल खोलम, किरण माळवदे, दत्तात्रय महाराज जगताप आदी उपस्थित होते. या सोहळ्याबाबत विशाल कोतकर आणि रवींद्र खोलम यांनी माहिती दिली. बाणेश्वर प्रतिष्ठान आयोजित महाशिवरात्री उत्सव यंदा 20वा वर्ष आहे. आपण 7 दिवसाचा कार्यक्रम करत असतो. या कार्यक्रमानिमित्त उद्या महाप्रसाद ठेवलेला आहे. तरी सर्व शिवभक्तांना मी नम्र आवाहन करतो की उद्या ह्या महाप्रसादाचा नक्की लाभ घ्यावा. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे बाणेश्वर प्रतिष्ठान आयोजित सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या त्याच्यामध्ये आज दिंडी काढण्यात आली होती. त्या दिंडीमध्ये आज लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण चांगल्या पद्धतीने सहभागी झालेत. त्यांना सर्वांना आता सप्ताहाच्या शुभेच्छा देतो. व उद्या महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर सर्वांनी सर्व भाविकांनी बाणेश्वर मंदिरामध्ये प्रसादाचा लाभ घ्यावा. सर्वांना मी आवाहन करतो. श्री बाणेश्वर प्रतिष्ठान गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करत आहे. परिसरात धार्मिकता वाढावी तसेच सर्वांमध्ये एकोपा वृद्धिंगत होण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे अशा धार्मिक सोहळ्याचं आयोजन सातत्यानं करण्यात येतं. यंदाच्या सोहळ्यातही हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.